मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळडा येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी 65 एकर जागा निश्चित। दुष्काळ हटवण्यासाठी पाणी प्रश्न सुटणे गरजेचे, आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे प्रतिपादन। सोलापूरचे माजी महापौर विठ्ठल जाधव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। पराभवाने न खचता धाडसाने वाटचाल करा, यश निश्चित मिळेल, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन। मंगळवारीतील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 44 प्रकरणे निकाली। आणि अक्कलकोट शहरातील रस्त्याचे काम रखडले, शहरात खड्ड्यामुळे वाहतुकीचे 3-13। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळडा येथील कृषी विभागाच्या 65 एकर जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारले जाणार आहे। या स्मारकाबाबतचा आराखडा येत्या 15 दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी दिल्या। जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या बैठकीत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या धोरणातील तरतुदीचा अवलंब करूनच प्रस्ताव सादर करावेत असे त्यांनी म्हटले आहे। महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या उभारणीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार आराखडा येत्या 15 दिवसात तयार करावा, तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करावा, यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या कर्नाटकात असलेल्या स्मारकाची पाहणी करावी, त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मते विचारात घेणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले। हजारो वर्षापूर्वीचा दुष्काळ हटवण्यासाठी व जनतेला सुखी व सामर्थ्यशाली जीवन जगण्यासाठी पाणी प्रश्न सुटणे गरजेचे असल्याने मत सांगोल्याचे आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले। लवंगी येथील म्हैसाळ उपसा सिंचन योजना व मंगळडा उपसिंचन विषयी आयोजित करण्यात आलेल्या विचार विनिमय बैठकी प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार भारत भालके होते। यावेळी आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी, ज्याप्रमाणे मी ही दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व आहे त्याप्रमाणे आमदार भालके हे सुद्धा अशाच भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत। दुष्काळी भागातील जनतेच्या व्यथा काय असतात हे आम्हा दोघांनाही चांगल्या प्रमाणे माहीत आहे। आम्ही दोघे प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी या दुष्काळी भागातील समस्या व व्यथा सरकारपुढे मांडत असतो। आमदार भालके यांनी या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या प्रकारे व कोणत्या परिस्थितीत प्रयत्न केले त्याचा मी साक्षीदार असल्याचे सांगितले। बनावट कुळ मक्तपत्र तयार करून जागेची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी महापौर विठ्ठल करबसूर जाधव यांच्यासह एका विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विठ्ठल करबसूर जाधव, यल्लप्पा काशीनाथ जाधव, संतोष काशीनाथ जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याबाबत सचिन लक्ष्मण तळभंडारे यांनी फिर्याद दाखल केली आहे। सचिन तळभंडारे या वारसा हक्काने मिळालेली व तळभंडारेच्या मालकीची उत्तर सोलापूर तालुक्यातील गट नंबर 30 मधील 1 हेक्टर 63 आर या जागेचे विठ्ठल जाधव यांनी बनावट कुल मुक्त्यारपत्र तयार करून घेतले। वास्तविक कुल मुक्त्यारपत्र देणारे पांडुरंग भगवान तळभंडारे व मल्लिकार्जुन भैरू तळभंडारे हे कुल मुक्त्यारपत्र देण्यापूर्वीच मयत झालेले असताना त्यांना हयात दाखवून व खरेदीच्या वेळी हजर दाखवून बनावट कुल मुक्त्यारपत्र तयार करण्यात आले। त्यानंतर विठ्ठल जाधव यांनी यल्लप्पा जाधव व संतोष जाधव यांच्याशी संगनमत करून 17 ऑगस्ट 2017 रोजी दुय्यम निबंधन कार्यालयात जागेची परस्पर विक्री करून फसवणूक केली, म्हणून जाधव यांच्याविरुद्ध यांच्यासह तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तळभंडारे यांनी पोलीस आयुक्ताकडे तक्रारी अर्ज केला होता। त्या अर्जाची चौकशी होऊन अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। डगे डिजिटल अँड रेडियम आर फ्लेक्स बोर्ड, विनाइल प्रिंटिंग, बॅकलाइट बोर्ड, रेडियम वर्क,
शिवप्रेमी चौक जावळे गल्ली मंगळवेढा मोबाईल नंबर 9860255601 आणि 9860255600। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पराभवाने न खसता धाडसाने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन भीमा परिवाराचे नेते व कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मरोडे येथील वाग्यज्ञ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर आमदार भारत बालके, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, मंगळवेढा नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार महाडिक म्हणाले, मी व आमदार बालके यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जय पराजयाचा विचार न करता शेतकरी व जनतेच्या हिताची कामे केल्याने बालकेंना आमदारकीची व मला खासदारकीची संधी मिळाली। सध्या मंगळवेढा पंढरपूर विधानसभेसाठी अनेक जणांची नावे चर्चेत आली तरी आमदार बालकेंना हलवण्याची ताकद कोणामध्येही नाही। मरोडे गावाची महाराष्ट्रात सांस्कृतिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कलाची ओळख असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। मंगळवेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती। यामध्ये 44 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दाखलपूर्व प्रकरणे वीज वितरण कंपनीची 50, बँकेची 140 आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती। यामध्ये वीज वितरणाची 71,950 रुपये वसुली झाली। दिवाणी व फौजदारी प्रकरणे 240 ठेवण्यात आली होती। यामध्ये दरखास्त 17 प्रकरणे, चेकची 25 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यामध्ये 51,59,225 इतकी वसुली झाली। दिवाणी कनिष्ठ सर न्यायाधीश के माने, न्यायाधीश एम बी असिजा यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक अदालत पार पडले। पॅनलवर ॲड पी आर राजहंस, ॲड ए व्ही दुधाळ, ॲड एफ आर मुल्ला, ॲड डी एस माने आदींनी काम पाहिले। अक्कलकोट शहरात सध्या कारंजा चौक ते सोलापूर रस्त्यावरील विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे, पण सदरचे काम हे रखडले असून या कामासाठी कारंजा चौक ते सोलापूर रस्त्यावरील आंबेडकर चौकापर्यंत रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे। या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने सर्वत्र धुळीचे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। अक्कलकोट शहरात नगरपालिकेच्या वतीने कारंजा चौक ते सोलापूर रस्त्यावरील आंबेडकर चौकापर्यंतचा दुभाजक रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे। गेल्या 2 महिन्यापासून शहरात हे काम सुरू असून अत्यंत संतगतीने काम सुरू आहे। संतगतीच्या कामामुळे एसटी बसस्थानकावर विविध जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस व प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत। गेल्या 4 वर्षापासून शहरवासियांसह स्वामी भक्तांच्या नशिबी या रस्त्याची समस्या आजही कायम आहे। अक्कलकोट शहरातील कारंजा चौक ते सोलापूर रस्त्यावरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचे काम लवकरात लवकर सुरू करून ते मुदतीत पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांतून सध्या जोरदार आहे। अन्यथा अक्कलकोट शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने नगरपालिकेसमोर निदर्शने करण्याचा इशारा विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाची मंडळींनी यावेळी दिला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी 65 एकर जागा निश्चित। दुष्काळ हटवण्यासाठी पाणी प्रश्न सुटणे गरजेचे, आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे प्रतिपादन। सोलापूरचे माजी महापौर विठ्ठल जाधव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। पराभवाने न खसता धाडसाने वाटचाल करा, यश निश्चित मिळेल, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन। मंगळवेढ्यातील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 44 प्रकरणे निकाली। आणि अक्कलकोट शहरातील रस्त्याचे काम रखडले, शहरात खड्ड्यामुळे वाहतुकीचे 3-13। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। तोपर्यंत पाहत रहा फक्त दामाजी न्यूज। नमस्कार।